नमस्कार। आपला जुने न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। आयुर्वेद सावकारीतून राजेंद्र बंबाने जमवलेली माया योगेश्वर पतसंस्थेच्या लॉकरमधून पोलिसांच्या ताब्यात। वर्षभरासाठी FD केल्यानंतर बंब करत होता। मुदत संपल्यानंतर नूतनीकरण। पतसंस्थेचे संचालक येणार गोत्यात। तसेच स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यासाठी होणार मार्गदर्शन। तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील निर्णय येणार आहे। योगेश्वर पतसंस्थेत जे कागदपत्र व FD पुरावे मिळालेत हा ठोस पुरावा ठरणार आहे। मूळ का तक्रारदार जयेश दुसाने यांनी तक्रारीत उल्लेख केल्याप्रमाणे त्यांच्या वडिलांच्या नावे असलेले मालमत्तेची कागदपत्रे सापडली। तसेच दुसरे तक्रारदार विलास ताकते यांच्या दुकानाचीही कागदपत्रे योगेश्वर पतसंस्थेतच आढळून आल्याने त्यामुळे गुन्ह्याच्या तपासात ही कागदपत्रे महत्त्वाची ठरतील। आयुध सावकारीतून कोट्यवधीची माया जमवणारे राजू बंब योगेश्वर पतसंस्थेच्या लॉकरमध्ये तब्बल 2400 नागरिकांच्या नावे असलेलं FD अर्थात मुदत ठेव पावत्या सापडल्यात। कर्जदाराच्या कागदपत्रांच्या दुरुपयोग करणारा राजेंद्र बंब याने अनेक वर्षापासून गंडा घालत होता। संबंधित योगेश्वर पतसंस्थेचे चेअरमन संचालक यांची कसून चौकशी केली जाईल। योगेश्वर पतसंस्थेच्या लॉकरमधून सुमारे 2.5 कोटी रोकड, 6.5 लाखाचे सोन्याची नाणी, त्या व्यतिरिक्त सिंगापूर व मलेशियासह चलनाच्या नोटा, 100 कोरे चेक, FD व इतर मुद्देमाल सोमवारी दुपारी 3 वाजेपासून ते मंगळवारी पहाटे 3 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती। दिनांक 7/6/22 सर्व मुद्देमालासह पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांनी कार्यालयातच पत्रकार परिषद घेऊन सर्व मालमत्ता दाखवून माहिती दिली। बंब यांना सहकार्य करणारे संजय बंब व इतर सापडत नाही तोपर्यंत कारवाई सुरूच राहील। राजेश बंब विरुद्ध दाखल असलेल्या सावकारीच्या गुन्ह्यामध्ये आपल्या UW टीमने योगेश्वर पतपेढीमध्ये त्याचं लॉकरमधील पाहणी केली। त्याच्यामध्ये जवळपास आपल्या समोर जो आता हा ऐवजी इथं ठेवलेला आहे त्याच्यात 210 14 पावत्या आणि खरेदी खत मिळालेले आहेत। त्याच्यानंतर 100 कोरे चेक याच्यावर पीडितांच्या सह्या असे चेक मिळालेले आहेत। फॉरेन करन्सीच्या 6 नोटा आहेत, 1 सिंगापूरची आहे आणि 5 मलेशियाच्या नोटा आहेत। रोख रक्कम इथे 2,47,00,000 रुपये मिळालेली आहे। सोन्याचे 4 ग्रामचे प्रत्येकी 34 कॉईन, त्याची किंमत अंदाजे 6 लाख 6-6.5 लाख रुपये आहे। आणि ह्या पतपेढीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो ऐवज मिळालेला आहे आणि ज्याच्यात आरोपीने खूप क्रिमिनल ॲक्ट केलेला आहे तो म्हणजे फिक्स डिपॉझिटच्या जवळपास 2400 ह्या पावत्या आपल्यासमोर पडलेल्या आहेत। ह्या पावत्या मिळालेल्या आहेत, याच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की ह्या फिक्स डिपॉझिटच्या पावत्या ज्या आहेत त्या प्रत्यक्षात ज्याच्या नावाने पावती आहे ती व्यक्ती पतपेढीत गेलेलीच नाही। त्या व्यक्तींच्या कागदपत्रांचा वापर करून आरोपीने ह्या त्यांच्या नावाने फिक्स डिपॉझिटच्या पावत्या तयार केलेल्या आहेत। परत त्याचं रिन्युअल पण त्यानेच केलेलं आहे आणि ह्या सगळ्या फिक्स डिपॉझिटच्या पावत्या त्याच्या कस्टडीमध्ये, त्याच्या लॉकरमध्ये, योगेश्वर पतपेढीच्या लॉकरमध्ये आपल्याला मिळालेल्या आहेत। आता याच्यामध्ये फिक्स डिपॉझिटच्या पावतीमध्ये एक रक्कम जर बघितली 7,500, 9,000, 18,000 अशा रकमेच्या FD आहेत आणि त्यांचं मग रिन्युअल झाल्यानंतर त्याची व्हॅल्यू वाढत गेलेली आहे। असं जरी आपण पकडलं म्हणजे मिनिमम 7,500 एक FD पकडली आणि 2400 केलं तरी 2 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या ह्या FD या ठिकाणी आहेत। म्हणजे 2 कोटी रुपये आरोपीने असे आपल्या कुठेतरी ठेवले असते लॉकरमध्ये, त्याच्याच पद्धतीने त्यांनी ह्या सगळ्या FD बनवून घेतलेल्या आहेत। तर ह्या FD ज्या ज्या पतसंस्थांमधल्या आहेत तिथे योगेश्वर पतपेढी, श्रीराम पतपेढी, सुनंदा केले पतपेढी, धुळे विकास, शिरपूर पीपल्स, शहादा पीपल्स, जळगाव पीपल्स असल्या ह्या वित्तीय संस्थांच्या याच्यातून त्यांनी ह्या FD तयार केलेल्या आहेत। जसं साधारणपणे 2 कोटीपेक्षा जास्त रोख आणि 2 कोटीच्या आसपास FD आणि हे सगळे जे दस्तऐवज आहेत 14 पावत्या आणि खरेदी खत ते आणखी मोठ्या प्रमाणात आपल्याला 210 संख्येने मिळालेले आहेत। असं आपल्याला मिळालेलं आहे, याच्यामध्ये आता चौकशी सुरू झालेली आहे। हे सगळं आजच्या बातमीपत्रात संपले। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।